आपल्याला त्रिकोणमिती आणि त्रिकोणमिती टॉपिक मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्रिकोणमितीय गुणोत्तर आणि खूपदा कोणाला त्रिकोणमितीय गुणोत्तरच लक्षात राहत नाही तर ते लक्षात राहण्यासाठी एखादी सोपी ट्रिक असावी काहीतरी शक्कल असावी यासाठी आजचा हा व्हिडिओ आवर्जून पहा व्यवस्थित पहा का त्रिकोणमितीय गुणोत्तर हे काटकोन त्रिकोणासाठी असतात आपण एक काटकोन त्रिकोण कन्सिडर करू हा एक काटकोन त्रिकोण आहे या त्रिकोणाला मग नाव देऊया कोणतेही नाव द्यायचं आपण नाव देऊया ए बी आणि सी बी कोण हा मी काटकोन घेतो तो काटकोणाने दाखवतो आता बी कोण काटकोण घेतल्यानंतर आपल्याला त्रिकोणमितीय गुणोत्तर हे लघु कोणासाठी काढायचे असतात मग कोणता लघु कोण कन्सिडर करू सी हा घेऊया मग सी हा लघु कोण मी काय घेतो थीटा घेतो सी हा थीटा घेतो आता तुम्हाला हे तर माहित आहे का थीटाच्या समोरची बाजू थीटाच्या लगतची बाजू आणि कर्ण ए बी ला थीटाच्या समोरची बाजू म्हणणार बी सी ला थीटाच्या लगतची बाजू म्हणणार ए सी ला कर्ण म्हणणार पण आता लक्षात काय ठेवायचं का थीटाच्या समोरची बाजू म्हणजे ही दूरची बाजू झाली थीटाच्या म्हणून याला आपण ओ म्हणायचं आपण नाही का दोन एखाद्या व्यक्ती असेल त्याला ओ करतो तसं ओ जवळ व्यक्ती असेल एखादा काय करतो आपण ए आपण ए बोलतो ना जवळचा असं लागतात तिथे म्हणून मी लिहिलं ए आणि इथे काय आहे कर्ण आहे कर्ण म्हणजे उदाहरण दिलं कसं कोणती आहे कोणून आहे म्हणजे दोन्ही पाय घेऊन चालायचे व्यवस्थित म्हणून इथे मी लिहिलं यच आता तुम्हाला काय लक्षात ठेवलं तर थीटा जर असेल तर समोर ओ असतो शेजारी ए असतं आणि इथं यच असतं आपल्याला एकूण सहा गुणोत्तर आहेत गुणोत्तरे कोणकोणती आहेत पा साइन साइन थीटा पाहिजे कॉस थीटा टॅन थीटा कॉट थीटा सेक थीटा आणि कोसेक थीटा ही सहा गुणोत्तरे आता आपल्याला न चुकता यायला पाहिजे यासाठी काय करायचं नीट पाहा आता फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे इथे मी लिहितोय पहा ओ ए ओ ए हा हा मी म्हटलं काय केलंय उच्चार असा केलाय ओए ओए हा हा तुम्हाला सहज लक्षात राहील ओए ओए हा हा मग हे जर लक्षात ठेवलं तर सगळी गुणोत्तरे लक्षात राहतात ती कशी राहतात पा जे आहे ते लिहितो ओ ए ओ ए हा हा एका याने थांबायचं नाही पुन्हा एकदा ओ ए ओ ए हा हा पा गुणोत्तरे रेडी झाली आता या गुणोत्तरात काय ओ म्हणजे काय पा ओ म्हणजे काय ए बी एच म्हणजे काय ए सी ए म्हणजे काय बी सी एच म्हणजे काय ए सी ओ म्हणजे काय ए बी ए म्हणजे काय बी सी या ठिकाणी बी सी ए अपॉन ए बी इथे एच वर आहे म्हणजे ए सी आणि ए खाली आहे म्हणजे बी सी आणि या ठिकाणी ए सी छे ए अशा प्रकारे सहाची सहा गुणोत्तरे तुम्हाला मिळालेली आहे फक्त लक्षात काय ठेवायचं लक्षात राहू द्या ओ ए ओ ए हा हा ही ट्रिक आहे जी तुम्ही व्यवस्थितपणे सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तरासाठी वापरू शकता ओ ए ओ ए हा हा पुन्हा खाली घ्यायचं डिनोमिनेटरला ओ ए ओ ए हा हा आणि अशा प्रकारे हे सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तरे कोणतीही आकृती असून तुम्ही लगेच काढू शकता धन्यवाद